होना आधा ज्ञान भंग होता है। कहा गुरु जी तुम सा मान भंग या तुम्बाजी बुआ चे गुरु मंबाजी बुआ यांचा मान भंग भजन बंद आरती बंद नैवेद्य सुद्धा बंद आणि हा मारुती सुद्धा आता जगड बंद। आपण आमचे गुरु आहात म्हणजे आपणच कथा चला चला सर्व इथून चालते वा बाहेर जाऊन बसा आणि माझ्या ध्यानाचा ध्यान भंग करण्याचा कोणारा जर कोणी आला तर त्याला आतमध्ये सोडू नका जा चला चला बाहेर जाऊन बसा आणि माझ्या ध्यानाचा कोणी भंग करणारा आला तर त्यांना इथे येऊ देऊ नका। पण गुरुजी प्रत्यक्ष तुमचे वडील आले तरी मी आम्हाला तुम्हाला सोडू नको आता माझे वडील आले तरी त्यांना देखील आतमध्ये सोडू नका आता मी ध्यानस्थ होतो कायमचे समाधीस्त भाना मुला काय चला चला रे गुलाम चला गुरुजीना एकांत करू द्या। अरे हराम खोरा अरे मारुती जवळ कसला रे एकांत मारुतीला ठाऊ की मला ठाऊ मूर्ख कुठले मूर्ख कुठले चला बाहेर चला कौना करतोस हरामखोर तू क्या कौना करतोस पण तरी ना माझ्या बापाला तरी कधी कौना केली आहेत का की तो चोर म्हणे वेदांचे अर्थ मराठीत अर्थ आणि ना साधू बनतो साधू तरी म्हटल माझा धंदा जरा आता जरा मंदावरच का चाललेला आहे जो मोरकूट तो तू त्याच्या नादी लागतो त्याच्या भजनी काय लागतो त्याच्या नादी काय लागतो अरे त्याला नजराळा काय पाठवतो खडाव लुच्च ज्याच त्याला आणि काढव म्हणे हो जरा गुरुजी आओ गुरुजी मी बघा तुझी रंभा आली रंभा हे बघ तुमच्या मी आता ध्यानस्थ बसलोय हा गुरुजी होय गुरुजी गुरुजी असते गुरुजी तर ध्यानस्थ बसले आहेत तुझी रंभा आली रंभा अरे काढवा हिला कशाला अडवतो जय हनुमान जय बजरंग गुरुजी गुरुजी पहा लढ्या कसं कसं करतो आहे तो कसं कसं करतो ते मलाही दिसतंय पण मी ध्यानस्थ बसलेला आहे ना काय करायचं बजरंग जय हनुमान जय हनुमान भक्ता करता तुझा नेहमी मुक्त द्वार असत भक्ता करता नेहमी मुक्त द्वार असत मारुतीचा मुक्त द्वार असेल पण आमच्या गुरुजीचा द्वार बंद आहे म्हणून तर काय करू रे आता मला इतका संताप आलाय इतका संताप आलाय खरंच नरडा दाबून प्राणच घ्यावा असं वाटत बजरंग 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 पण मी ध्यानास्त बसलेलो आहे ना असं बोलून चुकलेलो आहे बजरंग अरे तुझ्या भक्तांना अडवणं हा मोठा पाप आहे बजरंग मारुतीच्या भक्तांना अडवणं मोठा पाप आहे असं प्रत्यक्ष गुरुजी मोठ्या नवरून सांगतायत होय बरोबर सांगतायत ते पण ते तुला नाही सांगत आमची गुरुजी समाधी तो होऊन
मारुतीच्या रंगमालात गेले आहे आणि तिथं त्यांना रामान अडवलं म्हणून ते शंखध्वनी करत आहे. आपल्या बापाला हे आसडू नका असं तुम्हीच सांगितलं होत ना, मग कस सोडूया तुमच्या आईला. आणि तू बाहेर जाईस, तू बाहेर जाईस. आता मात्र कोणाला आतमध्ये जोडू नकोस. हा का गुरुजी, आज इतका बंदोबस्त? काय आज रंभेला बजरंगाच काही साक्षात्कार व्हावयाच आहे, साक्षात्कार व्हायचं आहे. इतकी युग ब्रह्मचारी असलेला हा बजरंग या मंबाजी बुवाच्या संसर्गाने चंदू लाल बनायचा म्हणायचा. मारुती तुम्हाला बोलावत आहे. मारुतीने कशाला मला बोलवी? त्याच तुमच्या जी काय काम आहे म्हणता? माझं गुरुजींशी काम आहे. सटवी तुझी कोणाशी काम आहे ते? या तुम्ही रंबाजी. आणखी किती येऊ? अजून तस नाही. मी काय म्हणतो, आताच किती नाही, तू माझ्या ध्यान आली होती. म्हणजे ध्यान माझ चाललं होत की मारुतीच? तसं नाही, ध्यान चाललं होत हे मारुतीच म्हणाल, पण तिथं तुझ्याशी माझा खरं चालले होते संबंध होता. मारुतीला साक्ष ठेवून. अहो गुरुजी, मोठ्याने बोलू नका, पुढे ऐकलं तर तोंड छेड घालतील. जिथे हे खाते आणि अजून मागते काय माहिती? पुन्हा प्राकृत जनाच घसरत येते इथं. बर ते जाऊ दे, जाऊ दे. आता काय तुझ माझ्या माग नेहमी टुंगण असत. काय मला मारुतीच दर्शन घडवा, कारण मारुतीच भेट करवा, तेव्हा त्याच संबंधात थोडे खलवत चालले होती. मगडे मला मारुतीच दर्शन करावं म्हणजे की नाही, मारुती मला भेटून माझ्याशी बोलतील तरी. आता मी मारुती रायना पुन्हा विचारतो, म्हणजे तुझ्यात आणि माझ्यात चूक व्हायला नको ना, चूक व्हायला नको. आता आता काय काय असं काय एवढ तू अशी जरा दूर, जराशी दूर, जास्त नको, जास्त नाही अशी जराशी. आणि डोळे वगैरे काय मिटायचे ते असं सांगतात, डोळे मिटायचं था, पण ते मिटायचं नाही, डोळे उघडून माझ्याकडे बघत राहायचं. आणि मारुती राय कसं करतात काय सांगतात ते सगळं ऐकायचं आणि पाहायचं सुद्धा. झालं तर आता पुढं येऊ नको, जराशी जास्त नाही हा एवढं. आता काय जय बजरंग. आपली आज्ञा अन्याय आहे.
होतो मारुती तो उडूच केलं तर आम्ही काय करायचं मग आम्ही जाऊ या चांगलं झालं ना मारुती राया कुठे बोलले तुम्हीच तर काहीच कलयुगात असले जे बीजेपी ते मारुती राहिले आहे तुम्हा देवाची वाणी आहे ती देवाची वाणी आणि तुम्हा बाप्यांचे येऊन एक काय आणि असंच आहे ते बर रंभेला बोलतो मी तुला नाही तुला रंभे तुला तो तू क्या माहीतच असेल तू क्या हे कोण तू क्या आता माहित तू क्या हा हा तू क्या राम महाराज मसणात गेला तो महाराज मसणात गेला मसणात कशाला चंगी भंगी ढोंगी कुटला आमते आमते भला भीम म्हणाले तू मूर्ती स्वर्गस्थ रंभा मी अगबाई तुझ्या हातून शुक्राचा तप भंग झाला नाही म्हणून तुला इंद्र शापान या मृत्यूलोकी जन्म घ्यावा लागला मला काही आठवत नाही कस रास्ता हे इंद्र शापन तुला पूर्व जन्मीचा स्मरण नाही प्रिय रंभे तुला जर पुन्हा इंद्राचा वैभव भोगायचं असेल आणि आम्हा गंधर्वाच्या मांडीवर लढायचं असेल या जन्मी तरी तू त्याचा ढोंग बाहेर काढला पाहिजे समजले पण गुरुजी तुकाराम महाराज ढोंग करत नाहीत असं म्हणतात असं म्हणणं म्हणजे तुझ्या अधिकाराबाहेरच आहे अगा साधू संत होण हा अधिकार आम्हा ब्राह्मणांचा तो शुद्ध तू क्या आमची सेवा चाकरी सोडून साधू बनतो आणि विठोबाला भक्त म्हणे विठोबाला भक्तो नेहमी एकादशी करतो पंढरीला जातो महत्पाप करतो हो पण यांचं किती पुण्यकृत चाललंय बघा दोघांचं जसं मेन केलं विश्वामित्राचा कुत्र केलं त्याच प्रमाणे तुक्याच गाढव करून सारं जगभर थिंड का माझा पाणी असं होत माझा बजरंग तुला कधी देईल बसून एकदम स्वर्गाला पोचेल हो हो काय ते प्रयत्न करू जपून कर हा जपून नाही तर तोंड असून पडायला तर कुत्र्या म्हणे तू कुत्र मी नाही बर जाते मी गुरुजी माझा बजरंग तुला कधी देईल माझा हे पूर्ण आशीर्वाद आहे तुला ओय विजयी तू रंभे तू गाला
अजिबात उपाशी राहून बजरंगाला साक्ष घालणार आहे जा ती मारुती समोरची मेवा मिठाईची पारडी घेऊन ये जा जय बजरंग जय बजरंग बजरंग तुम्हा
जगमान्य जगलोक मान्य सगळं काही आहे बघा ते म्हणतात की ही विभूती बरं आगानी शाह कोणी उच्चारली नाही तोच त्याचे पाय धरा नाही तर मरा धरा अरे धरा नाही तर मरा धरा महाराज क्षमा करा आपल्या सरकारला आम्ही तुकाराम महाराज समजलो ही आमची चूक झाली खरी महातूक झाली महातूक गारगोटीला तुम्ही हिरा समजल्या इतकी चूक केली बजरंगाच्या प्रेरणेनं तुम्हाला लवकरच उमजलं हे ठीक झालं नाही तरी तो आता मोठा अनर्थ खडला असता आता हे शापोदक बलाच पिऊन टाकलं पाहिजे जमिनीवर टाकीन तर तितकीच जमीन जळून भस्म राख होऊन जाईल बापरे जळा नाही ना आम्ही हनुमान भक्त मोठे जाज्वल्य असतो पण कशाला आपली स्तुती आपणच करा कशाला अग्नीच्या तापाहून माझा संताप अधिक आहे पण आपली स्तुती आपणच का कशाला मी उग्र ब्राह्मण आहे मी मोठा तपोनिष्ठ ब्राह्मण आहे बस आपलं थोरवी आपणच म्हणा कशाला जय बजरंग बर महाराजाने अल्प नजरेचा स्वीकार करावा कशाला कशाला बजरंगाच्या कृपेनं आम्हाला आजपर्यंत काहीच कमी नाही रिद्धी सिद्धी हात जोडून सदोदित मागे पुढे फिरत असतात आता तुमचा मनाचा विरस होऊ नये म्हणून मी हे भेट स्वीकार करतो पण हे भेट शिवाजी महाराजांनी पाठविले आहे बरं का आहे म्हणता हो मग काय म्हणता तुम्ही बाबा तुम्ही ना हो अरे शिवाजी महाराजांनी दिलं आहे शिवाजी महाराजांचा आम्हा साधू संतापुढं फार भक्ती आहे म्हणायची आता मोठा संतोष झाला आहे ऐकून मला बर शिवाजी महाराजांना एक माझा निरोप सांगा काय ते सवडीत सवड काढून एकदा आमच्या बजरंगाच्या दर्शनाच या म्हणावं हे मोठं जागृत देवस्थान आहे असं सांगावं या धूमधामाच्या काळात प्रवास करणं मोठ धोक्याच ठरत तरी पण काही हरकत नाही माझा बजरंग पाहून हे अरे अरे तुम्ही प्रसादा का थोडा यांना निर्माल्य दे थोडा का चांगली टोपली भरूनच देतो म्हणजे माझा कचरा करायचा त्रास तरी चुकेल बर आज्ञा असावी अरे बदमाश हराम तुरा तुझा तकला दे साधो पण लवकरच बाहेर काढतो काय चला रे बजरंग 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 बापरे गुरुजी धावा धावा लपा पळा धडा कुठेही धावा काय झालं गावभर हत्यारबंद लोकांची गर्दी उडाली आहे गर्दी तुमच्यासारखे साधू संत बाबा बैरागी यांना ते चापतात आणि झोडपतात पण झोडपतात म्हणतो हो अरे 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 आम्ही बाबा बैरागी असं त्यांचा घोडा तरी काय मारणार बाबा बैरागाने ते तापकाखाली तडपत आहे काय म्हणतो नाक कान कापून गारवावरनं ढिंग करत आहेत म्हणे अंगभर दागण्या देत आहेत म्हणे दागण्या काय म्हणतो तोंडात घाण घालतात म्हणे तोंडात काय रे आम्हा बाबा बैराग याने त्यांचा घोडा तरी असं काय मारलं रे घोडा काय घोडा ते म्हणतात बाबा बैरागी लोक मोठे सोधी असतात
उपासाच्या निमित्ताने बडे बडे हे बर्फी वगैरे खात शिष्य म्हणून रंबेवर वाईट नजर ठेवतात. कोणी दिलं तर खायला काय हरकत आहे? इतकी हरकत ठेवा तुमच्या बाजूला. सध्या शेंडीची फारकत व्हायची वेळ आली आहे. बापरे, अरे बापरे, आलेच ते. तुम्ही जायचं कुठे? जायचं जावा, तुम्ही जावा. मी मारुती मागे लावून बघतो रे बाबा. वजरंगा सांभाळ रे बाबा. नाही तर अरे तू माझ्या मागे कुठे येतो? तुझी शेपटी ही जायची. बघतो रे बाबा मी. अरे बापरे, आलेच ते. अरे तुम्ही, अरे कुठे जाते लप्प? अबे बोलून जाने की बात छोड़ दो. अबे ये हरामखोर, तू फकीर हो के एक जवाहिर कहां से चोरी करके लाया? चोरी नहीं हुआ, चोरी नहीं हुआ. शिवाजी महाराज भेट दिली. अच्छा शिवाजी, तो वो ही शिवाजी हमको बता. ए ब्राह्मण, तू घबरा मत. वो शिवाजी कौन से भी तरीके से हमारे कब्जे में देगा तो हमारे बादशाह की तरफ से इससे भी ज्यादा इनाम मिलेगा. अरे हुआ, अरे हो, ये तर फायद्याचच कूळ आहे. मी वाव गाच खाबरलो. वा 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 वा. या ना म्हणतात दरबारी लोक, फार दीर्दार आहात तुम्ही. नाही तर मगा आलेले ते शिवाजीचे रानटी लोक कापरे चोर बेटे. आणखी शिवाजी तर काय म्हणतात, शुद्ध हल्लड, डवळखोर. काय आमची पाठ वळली नाही. तो आता असता भदभद पडत असता तुला ब्राह्मण जातीची हिंदू का दिसत घालवटली नाही. हा तुझ्यासारखा कोण आणणार आहे? एक भर कोटा करीता थापा देऊन लोकांना लुबाडणार आहे. कोटा फक्त स्त्रियांना फसवणार आहे. किळे मुद्रा करून दुसऱ्याची सुवर्ण मुद्रा उतर. हे कोटे जादू सांगत असतील त्यांना आमचे शिवाजी महाराज कसे देतात ते तो दाखवतो. बाजू अरे बघा बाजाला आणि घेऊन तो शिवाजी महाराजांकडे. या पाठीचा कड्याला ढालच पाहिजे. तुम्ब्या आता आमच्या मठाचं कसं होणार रे? आता बजरंगाचं काय झालं होणार? बजरंगाला आता मी सांभाळेल आणि मला कोण सांभाळेल? तुला आता किडाडच सांभाळतील. अगं आई ग बाळ तुंबाजी. दहा बाबा गुरुजी, काय करायचं रे बाबा? इकडची सोळा काळजी. आता आमच्या मठाचं आणि कसं होईल रे? कसं काय होणार आहे? मी होईल. आणि बजरंगाचा नैवेद्य कोण दाखवील? ते सगळं काही मीच करीन. आणि ते मगाचे उरलेले पेढे ही मीच खाईन. तुम्ही खाणार ना माझा? जाऊ आता जाऊ. पंडितराव, पंडितराव, अहो मला क्षमा करा, हो क्षमा करा. मी पुन्हा कधी असं करणार नाही. मी शरण आलो आहे, मला जीवदान द्या. मंबाजी गोवा, तुम्ही ब्राह्मण आहात आणि गया वया करून माझे पाय धरता आहात, म्हणून यावेळी तुला जीवन दान देतो. पण मी काय सांगतो ते नीट लक्षात ठेवा. अहो साधू, देव आणि धर्म यांच्या नावावर लुपडणं म्हणजे भयंकर पातकारण आहे. अरे ढोंगी मनुष्या, आता तरी सावध हो आणि सन्मार्गाने वाघ. त्यात तुझा हे परलोकी कल्याण आहे. हे सोडा रे याला आणि घेऊन अधिक सर्व चीज असतो. दिवावरच जवाहिरावर न गेलं. थोडी अब्रू ही गेली. पण अब्रू गेली तर काय? अब्रू ती अब्रू मिळेल किती वेळा आणि जाईल किती वेळा. आता काही विसर नका. चला जाऊया, चला जाऊया, जाऊया, चला. बजरंग बजरंग बजरंग.